भोसरीचे नगरसेवक संतोष लोंढे यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आलाय. त्यावेळी पडद्यामागे खूप घडामोडी घडल्या अशी चर्चा होती. पक्षाकडून व्हीप काढून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, त्यामुळे बंडखोरी न होता संतोष लोंढे यांचा सत्तारूढ पक्षातर्फे एकच अर्ज भरण्यात आला. पालिकेत शीतल शिंदे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळाला. त्यानंतर पक्षनेते यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. माजी महापौर राहुल जाधव यांच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रसन्नता देखील पाहायला मिळाली, कारण शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या अनुपस्थितीत त्यांनी पक्षनेते नामदेव ढाके यांनी उत्तम कामगिरी बजावली. ढाके यांना नाराजीविषयी विचारले असता ते म्हणालेत, कोणीही नाराज नाही, आम्हाला जसा आदेश आला त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला, त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे कट्टर समर्थक संतोष लोंढे यांची निवड करून भोसरीकरांना न्याय दिलाय, दिलेला शब्द पाळला अशी चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळाली. भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांची पक्षातर्फे निवड होईल असे खूप जणांचे भाकीत खोटे ठरले. त्यांना तिसऱ्यांदा या पदाने हुलकावणी दिली. त्यांनाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता असे त्यांचे कार्यकर्ते खासगीत चर्चा करताना दिसलेत. यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यांच्याशी बोलले असता त्यांनी, आपण पक्ष आदेशाचा आदर करून बंडखोरी करणार नसून आपण त्या पदास अजून परिपक्व नसेल अशी खंत व्यक्त केली आहे. तसेच आपण फॉर्म भरणार नाही असं देखील सांगितले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे त्याचा निश्चितच मी आदर करणार आणि भविष्यकाळासाठी या शहराच्या जडणघडणीमध्ये जे जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार. तुमचे सहकारी काही नाराजी होते, त्यांची नाराजी कशी दूर करणार तुम्ही पुढच्या? असं काहीच विषय आहे आणि पहिल्यापासून असंच राहते शेवटपर्यंत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा प्रोटोकॉल कायमस्वरूपी त्याच पद्धतीने राहणार आहे. येणाऱ्या 7 तारखेला भारतीय जनता पार्टीचा स्थायी समितीचा सभापती म्हणून संतोषाला अण्णा लोंढे हे त्या ठिकाणी विजयी होते. असेल तरी हा इच्छुक राहणं हे ठीक आहे, परंतु आता पार्टीने जो आदेश दिला त्याला सर्वांनी मान्यता दिली. सर, ते पक्षाच्या नेतृत्वावरती 100% विश्वास असतो सर्व कार्यकर्त्यांचा. त्या संदर्भात जर मला नाही वाटत कोणाची नाराजी त्या ठिकाणी असेल, परंतु नाराजी जरी असेल तर त्या ठिकाणी त्या नाराजीचं निरसन करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारे आज जे काय नाव आलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. अर्जावरती नमूद करून सचिवांच्याकडे करण्यात आला सूचक अनुमोदन देऊन चाललेला आहे. पक्षाचा आदेश करणं आमचं कर्तव्य आहे. काही अडचण त्यामुळं नावात बदल झाला असेल काही अडचण नाही. आज जरी पक्षाकडून डावलण्यात आलेला आहे तर पक्षाकडून पुढं याची दखल घेतली जाईल एवढा विश्वास आहे. पक्षाचं ब्रीदवाक्यच आहे, प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष, मग स्वतः. आता पक्षासाठी माझी भूमिका थांबण्याची आहे. ज्यावेळेस माझ्यासाठी काय असेल त्यावेळेस पक्ष तसं ठरवेल. तिसऱ्यांदा तुम्हाला डावलणार, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तेवढा परिपक्व झालेला नसेल मी, म्हणून थांबवलं गेलं असेल. यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.